काँग्रेसची हवा काढून टाकली. एनडीएकडे संख्याबळ चांगलं असल्यानं राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचाच उमेदवार विजय होईल असं भाकीतही पटेल यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल जी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल भाई, आज तुम्ही भाषण तर जोरदार केलेलं आहे, परंतु मला एक सांगा, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भामध्ये काँग्रेसनं जो एक पुढे केलेला आहे, युती केलेली आहे विरोधकांची, परंतु त्यामध्ये कुठेतरी असं वाटतं का की विश्वासात घेतलेलं नाही आहे बाकीच्या पक्षानं? असं आहे की राष्ट्रपती पदाचा जे उमेदवाराचा प्रश्न आहे, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार ठरवावं अशी काहीतरी चर्चा चालू आहे. त्यामध्ये पवार साहेबांना पण अनेक पक्षांनी सूचना केली होती की तुम्ही राहिले तर चांगलं, पवार साहेब कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रपती पदाचे उमेदवार नाही. आणि ऑपोजिशनमधून जे सगळी काही जे मंडळींनी जे काही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही पण थोडा पुढाकार घेऊन एकमत होऊ शकेल असा एखादा उमेदवार निवडा, त्यामध्ये शरद पवार जरूर मदत करतील, पण स्वतः उमेदवार म्हणून नाही. पवार साहेब राष्ट्रपती पदाचे उमेदवार नाही, एक. दुसरं, एनडीएचा उमेदवार स्वच्छपणे निवडून येणार त्याच्यात काही डाऊट नाही, आणि सर्व विरोधी पक्ष मिळून पण एक उमेदवार निवडून देऊ शकेल असं काही त्याची संख्या नाही. एनडीएनी जर विश्वासात घेतलं, चांगला उमेदवार निवडला, बाकी विरोधी पक्ष का असो ना, त्यांना विश्वासात घेतलं आणि एखादा व्यक्ती चांगलं दिलं तर होऊ शकते. काँग्रेसनं सुद्धा या संदर्भामध्ये विचार करावा, राष्ट्रवादीला विश्वासात घ्यावं. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.